महाराष्ट्राच्या दीपोत्सव मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी किशोरी घायवट आणि आज मी इथे आली आहे ठाण्यातील राम मारुती रोड इथे। आता सध्या दिवाळीची लगबग, दिवाळीची शॉपिंगची घाई सगळीकडेच पाहायला मिळते आणि त्यानुसार सगळीकडेच गर्दी पाहायला मिळते आणि सर्व रोड परिसर हा सजलेला आहे। कंदील असो, दिवे असो, पणती असो, रांगोळीचे रंग असो किंवा मग तोरण असो, दाराची शोभा वाढवणारी दरवाजाला लावण्यात आलेले तोरण याचीही आपल्याला शोभा तर वाढवतच आणि त्यानुसार आपण म्हणजे ते वर्षभर सुद्धा वापरू शकतो, पण दिवाळीमध्ये त्यांना एक विशिष्ट महत्त्व लाभलेलं असतं। आपण दिवाळीमध्ये तर पाहत आलो की एक बदल ट्रेंडमध्ये जसा बदल घडते, मग रांगोळीच्या रंगांमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये असेल, तर तसा जनरेशननुसार ट्रेंडमध्ये बदल घडतोय। नवीन नवीन वस्तू मार्केटमध्ये येतात, तसं आता आपण पाहू शकताय की हे तोरण आहेत आणि जी खरी खुरी वाटणारी झेंडूची फुलं असतात त्यानुसार हे दिसतात आणि झेंडूच्या फुलांमध्ये एक वेगवेगळ्या रंगांचीही आपल्याला सजावट केलेली बघायला मिळते की जसा हा पिवळ्या रंगाचं फुल आहे आणि हे अगदी ओरिजिनल वाटत आहेत, जसं की ऑरेंज असेल किंवा ही लाल फुलं असतील, जसं जास्वंदीचं फुल असतं त्यानुसार ही फुलं आहेत। आणि खरं तर आपण एक झेंडूच्या फुलांची एक वाढती महागाई असेल किंवा मग एक दिवस वापरून आपण ती टाकूनच देणार आहोत या असा विचार करून काही जण हे म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी कोणताही सण असेल तेव्हा आपण लावण्यासाठी याचा यूज करत असतो। तर ही प्लॅस्टिकपासून बनलेली ही फुलं आहेत आणि प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्यानुसारही बनलेली आहेत आणि बघा ही लाल फुलं असेल किंवा ऑरेंज असतील किंवा वेगवेगळे रंग इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जसं ही गुलाबाचं ओरिजिनल फूल असतं त्यानुसार ही प्लास्टिकचं फूल आहे, जसं ही मोगरा असतो त्यानुसार आता हे वेगवेगळ्या कळी आहे ही आणि कळ्यांची ही माळ आहे, किंवा हे जास्वंदीचं फूल असेल किंवा हा नारळासारखा आकार असलेलं हे डायमंडचं आहे, त्याच्यानंतर ही लिलीची फुलं असतात तशी आणि ही पानं जसं आपण ओरिजिनल तोरण बघतो ज्याच्यामध्ये आपण मध्ये मध्ये आंब्याची पानं टाकलेली असतात तशी ही इथे प्रत्येकी पान टाकलेलं आपल्याला दिसतंय आणि वेगवेगळी डिझाईन इथे आहे। जसं हे गुलाबाच्या पाकळ्या आजकाल आपल्याला पाहायला मिळतात, गुलाबाच्या पाकळ्यांचा गजरा केला जातो किंवा माळा केल्या जातात, त्यानुसार ही एक माळ आहे की जसं आपण या खरं तर डोअरवेल आहे ते आपण दाराला तोरणसुद्धा असं सरळ एक लावू शकतो किंवा मग आपले दोन्ही म्हणजे दरवाजाच्या मध्ये एका साईडला एक माळ आणि दुसऱ्या साईडला एक माळ अशा पद्धतीने दरवाजा आपण सजवू शकतो। आता आपण याच्या किमती जाणून घेऊया। मला सांगा यांची स्टार्टिंग रेंज किती आहे? 300। आणि हे जे सर्व आहे म्हणजे सर्वांची 300 पासूनच सुरुवात होते? 300 अच्छा, आणि मग 300 पासून पुढे कितीपर्यंत आहेत? 350। अच्छा, 350 पर्यंत, 300 ते 350 पर्यंत। आणि मग कोणी जर बार्गेनिंग करत असेल की बाबा थोडा रेट कमी करा तर? 250। अच्छा, म्हणजे शेवटची रेंज तुमची आहे की 250? 250। मग त्याच्या खाली तुम्ही करतच नाही? 250। अच्छा, म्हणजे शेवटची किंमत तुमची ठरलेली आहे 250 रुपये। तर बरं, मग दिवाळीच्या सीझनमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा, किती लोक येतात खरेदी करायला? दीपावली म्हणजे रोज गर्दी होते इथे? हा, इथं रोज गर्दी होते। गर्दी होते फक्त मोगरा जास्त आहे आणि मनुष्य जास्त आहे, बाकी 200, 250, 150, 200, 250 100 पण आहे। हो, भरपूर असतं आपल्याकडे, बार हर वर्ष दिवाळी नंतर भाजीचे लग्न फुलांच्या माळा आहेत, दाराचे तोरण आहेत, फक्त फुलंच नाहीत, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे साहित्य वापरून इथे तयार केलेले आहे, त्या डिझाईन येत असते वेगवेगळी फुलं, तसेच ते अगदी खरी खुरी वाटणारी फुलं आहेत। त्याच्यानंतर हे एक मोगरा असेल, मोगऱ्याचा आणि मग ही जी पानं आहेत त्याच्यामध्ये हे संपूर्ण मोगऱ्याचंच आहे, व्हाईट कलरचं हा संपूर्ण झेंडू आहे, त्याच्यानंतर हे जास्वंदी आणि मोगरा याचं एक कॉम्बिनेशन त्यांनी केलं आहे। आणि दुसरी एक गोष्ट किंवा माळा आहे या आपण दरवाजा त्याचं तोरण सरळ लावू शकतो, त्याच्यानंतर हे सुद्धा आहे। छोटे छोटे मणी असतील किंवा छोटे डिझाईन्स असतील किंवा फुलं असतील प्लास्टिकचे आणि त्याच्यापासून हे सर्व साकारण्यात आलं आहे। हे एक दुसरं आहे की ज्याच्यामध्ये झेंडूचं फ्युचर आहे, परत डिझाईन आहे, मणी आहे आणि पानंसुद्धा आहेत, त्यांचं सगळ्यांचा एक विशिष्ट वापर करून त्यांनी छान डिझाईन केलेलं आहे आणि हे तोरण बनवले आहे। तर अशा प्रकारे बदलत्या ट्रेंडनुसार कितीतरी आपल्याला झेंडूच्या ओरिजिनल फुलांसारखे वाटणारे हे काही तोरण
तोरणं आहेत आणि काही माळा आहेत ज्याला आपण डोअरवेल म्हणतो आजूबाजूला लावल्या जातात, तिथे ती पिढी बदलते, त्याचा ट्रेंड बदलतो, ज्ञान सुद्धा या वस्तूंमध्ये सुद्धा या वस्तूंच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर यंदाच्या दिवाळी या सर्व गोष्टी खरेदी करा आणि आपली दिवाळी आपण आनंदमय दिवाळीचा हा धन्यवाद.